हा विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपल्या इंग्रजी पुस्तकामधील 1.6 म्हणजे 1.6 पेज नंबर 18 पान नंबर 18 वरती या ठिकाणी आपण ग्रँडपा टेल्स अ स्टोरी हा धडा या ठिकाणी आज आपण सुरू करणार आहोत। तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पान नंबर 18 वरती या ठिकाणी पाहायचं आहे। आता या ठिकाणी पान नंबर 18 वरती आपण सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी या ठिकाणी पान नंबर 18 वरती काय चित्र दिलेले आहे तर त्या चित्रांचा अगोदर काय करा, सर्वांनी निरीक्षण करा। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला धडा या ठिकाणी सुरू केलेला असतो त्यावेळेस आपल्याला ते या ठिकाणी कळत असतं, तेव्हा आपण धडा या ठिकाणी सुरू करूया। ग्रँडपा टेल्स अ स्टोरी। ग्रँडपा म्हणजे आजोबा म्हणतो या ठिकाणी आपण। तर आजोबा हे काय करतात या ठिकाणी, गोष्ट सांगतायत। आजोबा काय करतात या ठिकाणी, गोष्ट सांगतायत। अशा प्रकारे या ठिकाणी आजचा आपला धडा आहे। ग्रँडफादर वॉज टेलिंग अ स्टोरी टू रोनक अँड हिज फ्रेंड्स। आता आजोबा या ठिकाणी काय करत आहे की रोनक आणि त्याचे जे काही मित्र आहेत, रोनक आणि त्याचे जे काही मित्र आहेत, तर यांना काय करत आहे, ते गोष्ट सांगत आहे। त्यांना काय करत आहेत, एक गोष्ट सांगत आहेत। आणि मग आता ही जी काही स्टोरी आहे, ही जी काही गोष्ट आहे, तर या ठिकाणी आपल्याला कॉन्व्हर्सेशनमध्ये या ठिकाणी दिलेली आहे, संभाषणामध्ये या ठिकाणी आपल्याला ती गोष्ट दिलेली आहे। तेव्हा या ठिकाणी आता सुरुवातीला पाहूया आपण ग्रँडपा सेज म्हणजे आजोबा या ठिकाणी काय म्हणतात बघूया। वन्स अपॉन अ टाइम नियर द वॉटर्स एज। आता पहिलंच या ठिकाणी आजोबांचं वाक्य आहे। वन्स अपॉन टाइम म्हणजे एकेकाळी, एकेकाळी नियर द वॉटर्स एज अशा प्रकारे ते वाक्य बोलताय। आणि बोलत असताना ते वाक्य त्यांनी काय केलेलं आहे, अपुरं सोडलेलं आहे। ते वाक्य काय केलेलं आहे, त्यांनी अपुरं सोडलेलं आहे। आणि लगेच या ठिकाणी रोनक नावाचा जो काय मुलगा आहे, तो मुलगा या ठिकाणी काय म्हणतोय, रोनक सेज एक्सक्यूज मी ग्रँडपा व्हॉट इज एन एज। लगेच काय केलेलं आहे रोनकने या ठिकाणी, एज या शब्दाचा अर्थ त्याला समजलेला नाही आणि तो आजोबांना या ठिकाणी विचारतोय की व्हॉट इज एन एज, एज म्हणजे नेमकं काय आजोबा, ई डी जी एज अशा प्रकारचा प्रश्न रोनकनं काय केलेला आहे, आजोबांना या ठिकाणी विचारलेला आहे। आता ग्रँडपा सेज आजोबा या ठिकाणी काय म्हणतायत, माय डिअर बॉय की माझ्या मुलांनो, अलाव मी टू कम्प्लीट दिस सेंटेन्स, मला हे वाक्य काय करू द्या, पूर्ण करू द्या। आता त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केलेली आहे आणि गोष्ट सांगायला सुरुवात केल्यानंतर ते या ठिकाणी म्हणतात की मला वाक्यामध्ये काय करू द्या, पूर्ण करू द्या। वन्स अपॉन अ टाइम अ कॅमल अँड अ जॅकल लिव्ड बाय अ रिवर नियर द वॉटर्स एज। आणि मग ते सांगतायत की बऱ्याच वर्षापूर्वी एक उंट आणि कोला नदीच्या शेजारी या ठिकाणी काय करत होता, राहत होता। नदीच्या शेजारी या ठिकाणी राहत होता, वॉटर्स एज म्हणलेलं आहे। आता नदी आहे, रिवर म्हणजे नदी आहे, त्यानंतर नदीमध्ये पाणी असणार आहे, पाणी असते या ठिकाणी, आणि मग त्या नदीच्या शेजारी म्हणजे पाण्याच्या शेजारी हे त्या ठिकाणी राहत होते। अँड ऑन द अदर साईड ऑफ द रिवर देअर वॉज अ विलेज विथ फील्ड्स अँड फार्म। मग या ठिकाणी आता नदीची जी दुसरी बाजू आहे तर या दुसऱ्या बाजूला या ठिकाणी काही शेतं आहेत आणि काही या ठिकाणी शेतमळे आहेत, काही शेते आहेत आणि काही शेतमळे आहेत, अशा प्रकारचं गाव या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आहे, म्हणजे अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे। नाव कॅन एनी वन हेल्प रोनक विथ द वर्ड एज। नाव कॅन एनी वन हेल्प रोनक विथ द वर्ड एज। आणि मग आता कुणीतरी काय करा या ठिकाणी रोनकला काय करा, एज शब्दाचा त्यानं अर्थ विचारलेला आहे, तेव्हा काय करा, त्याला त्या शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी मदत करा। ईशान सेज। आता ईशान नावाचा दुसरा एक मुलगा आहे। लेट मी गेस, मला या ठिकाणी जरा थोडस विचार करू द्या, इज इट द बॉर्डर ऑर द लाईन वेअर वन थिंग स्टॉप्स अँड अनदर बिगिन्स। आता ईशान काय करतोय, त्या शब्दाचा अर्थ या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय की इज इट द बॉर्डर, बॉर्डर म्हणजे या ठिकाणी काय म्हणतो आपण, त्याला सीमारेषा या ठिकाणी म्हणतो। आणि तो सांगतोय वेअर वन थिंग स्टॉप, एखादी गोष्ट या ठिकाणी त्या ठिकाणी थांबलेली असते, अँड अनदर बिगिन्स आणि दुसरी काय होते, तिथून काय होते दुसरी वस्तू सुरू होते आणि पुढे प्रश्नचिन्ह आहे। म्हणजे ईशान काय करतो, एज या शब्दाचा अर्थ सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, कन्फर्म नाही, फायनल नाही, प्रश्नचिन्ह या ठिकाणी पुढे टाकलेलं आहे, म्हणजे त्यांना आपलं मत व्यक्त केलेलं आहे। परंतु
ग्रँडपा सेज, आजोबा या ठिकाणी काय म्हणतात, यू आर राईट, यू आर राईट, तुझं म्हणणं बरोबर आहे, तू जे काय सांगितलेलं आहे ते तुझं म्हणणं बरोबर आहे. नाव द जॅकल वॉज व्हेरी क्लेवर. आणि मग पुढे ते गोष्ट सांगतात आणि पुढे सांगत असताना सांगतात की कोला हा अतिशय हुशार होता. ही ट्राईड टू प्ले अ ट्रिक ऑन हिज फ्रेंड कॅमल. आणि मग त्याचाच मित्र या ठिकाणी उंट आहे, त्याचाच मित्र या ठिकाणी उंट आहे, परंतु त्या उंटाला फसवण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय. हा जो कोला आहे तो कोला या ठिकाणी लबाड असतो, हुशार असतो, आणि तो काय करतोय, आपल्या मित्राला या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न करतोय. हु वॉज हॅपीली मंचिंग अवे. आणि पुढे वाक्य अपूर्ण आहे. हु वॉज हॅपीली मंचिंग अवे म्हणजे तो काय करत आहे, आनंदानं काहीतरी चघळत आहे, उंट काहीतरी आनंदानं चघळत आहे. आणि पुढे या ठिकाणी वाक्य काय केलं, तसंच अर्धं वाक्य आहे, म्हणजे वाक्य या ठिकाणी आजोबांचं या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही. आता एवढ्यामध्ये राधिका नावाची जी मुलगी आहे ती मुलगी या ठिकाणी काय म्हणते, राधिका सेज ग्रँडपा कुड यू प्लीज रिपीट द लास्ट फ्रेज. आणि आजोबा तिनं सांगितलं, आजोबा म्हणजे तुम्ही शेवटचं जे काय वाक्य प्रचार जो काय तुम्ही म्हटला, शेवटचा जो काय तुम्ही शब्द म्हटला तो परत एकदा सांगा, परत एकदा काय करा तो शब्द सांगा. आता पुढे या ठिकाणी आजोबा काय म्हणतात पाहूया आपण. ग्रँडपा सेज हॅपीली मंचिंग अवे द कॅमेली वॉज द कॅमल वॉज हॅपीली अँड स्लोली इटिंग ओर मंचिंग अवे हिज फूड्स. मग आता या ठिकाणी आजोबाने या ठिकाणी सांगायला सुरुवात केली की हॅपीली मंचिंग अवे म्हणजे आनंदाला तो काय करत होता, चघळत होता, आनंदाला तो चघळत होता, म्हणजे तो काय करत होता की हळूहळू हळूहळू काय करत होता, अन्न त्या ठिकाणी तो खात होता आणि तो चघळत होता, म्हणजे हॅपीली मंचिंग अवे असे या ठिकाणी आजोबांनी त्याचा अर्थ सांगितलेला आहे. आता चिल्ड्रन्स आहे, आता ती मुलं समोरच बसते, आजोबा त्यांना गोष्ट सांगतात आणि ती मुलं काय म्हणतात बघा, ओ ओ, म्हणजे त्यांना जरा थोडं आश्चर्य वाटलं. ग्रँडपा सेज द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगर केन ट्री. आणि मग आता तो जो कोला आहे तो कोला या ठिकाणी काय करतोय, उंटाला काय करतोय, उसाची जी मेजवानी आहे त्याच्यासाठी त्याला काय करतोय, तिथं जाण्यासाठी काय करतोय, प्रवृत्त करतोय, त्याला त्या ठिकाणी. आता पुढची विद्या नावाची एक मुलगी आहे, विद्या सेज पार्डन द ग्रँडपा आय डिडंट गेट द लास्ट वर्ड्स कुड यू रिपीट प्लीज. आता ही विद्या नावाची अजून एक मुलगी आहे, या मुलीला तिनं सुद्धा आजोबाला थोडं एक्सक्यूज केलेलं आहे आणि आजोबाला ती म्हणत आहे या ठिकाणी की आजोबा या ठिकाणी काय करा, तुम्ही शेवटचा जो शब्द म्हटलेला आहे, कुड यू रिपीट प्लीज, तेव्हा तो शब्द काय करा, तो तुम्ही पुन्हा एकदा काय करा, रिपीट करा, ग्रँडपा सेज. आता लगेच आजोबा या ठिकाणी म्हणतायत शुगर कॅन ट्रीट, कारण तो शेवटचा शब्द होता, तो काय होता या ठिकाणी, शेवटचा शब्द होता, शुगर कॅन ट्रीट. विद्या सेज सॉरी ग्रँडपा बट आय डीड नॉट अंडरस्टँड द फ्रेज अ शुगर कॅन ट्री. आता विद्यानं काय म्हटलेलं आहे, आजोबा सॉरी मला याचा अर्थ आजोबा मला समजलेला नाही, जो शेवटचा शब्द आहे अ शुगर कॅन ट्रीट, तर या शब्दाचा अर्थ मला अजिबात समजलेला नाही. ग्रँडपा से अ ट्रीट इज समथिंग स्पेशल दॅट वन एन्जॉय, म्हणजे अशा प्रकारची गोष्ट असते, की त्याच्यामध्ये आनंद घेतला जातो, द जॅकल वॉन्टेड द कॅमल टू गो विथ हिम टू द शुगर कॅन फील्ड. आणि मग त्या कोल्ह्याला त्या उंटाला त्या ठिकाणी मेजवानीसाठी म्हणजे ऊस खाण्यासाठी त्या ठिकाणी काय करायचं होतं, न्यायचं होतं, त्या ठिकाणी न्यायचं. आता कल्लो या ठिकाणी हा जो कोल्हा आहे तो हुशार आहे, कोल्हा हा कसा आहे, हुशार आहे, आणि तो आपल्या मित्राला काय करतोय, फसवण्याचा प्रयत्न करतोय, आता अक्षयशे, अक्षय नावाचा पुढचा एक मुलगा आहे किंवा विद्यार्थी आहे, तो या ठिकाणी काय म्हणतोय आजोबांना, कॅन आय एक्सप्लेन फर्दर, द जॅकल अँड द कॅमल वेअर गोइंग टू इट अँड एन्जॉय द शुगर कॅन फ्रॉम द फार्मर्स फील्ड. आणि मग आता अक्षय या ठिकाणी काय म्हणतोय की मी या ठिकाणी स्पष्ट करू का, कारण कोल्हा आणि उंट हे काय करणार आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते ऊस खाण्याचा आनंद घेणार आहेत. नाव सी द पेज नंबर 19, पान नंबर 19 वर विद्यार्थ्यांनी पाहावं. राधिका से व्हाय एव्हरीवन विल एन्जॉय शुगर कॅन ट्री, व्हाय एव्हरीवन विल एन्जॉय शुगर कॅन ट्री
Grandpa said, yes, you have understood the meaning of tree. आजोबा लगेच या ठिकाणी राधिकाला म्हणतात, राधिका तुला या ठिकाणी त्याचा अर्थ समजलेला आहे, तुला त्याचा अर्थ या ठिकाणी समजलेला आहे. गौरी से, आता गौरी नावाची दुसरी एक मुलगी आहे. प्लीज कंटिन्यू ग्रँडपा, लेट्स लिसन टू द स्टोरी, बट टेल मी प्लीज, डज इट मीन दॅट दे वेर गोइंग टू स्टील फ्रॉम द फार्मर. आणि गौरी नावाची मुलगी या ठिकाणी म्हणत आहे आजोबांना की आजोबा ठीक आहे म्हणली तुम्ही गोष्ट सांगा, पण मला एक सांगा म्हणजे की त्याचा अर्थ असा होतोय का की शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी चोरी करायची आहे का, काय करायचे आहे का, म्हणजे ते चोरी करणार आहे. आता त्या ठिकाणी ते ऊस काय करणार आहे, शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी खाणार आहे, म्हणजे एक प्रकारची काय झाली त्या ठिकाणी चोरी आली, म्हणजे ते शेतामध्ये जाऊन या ठिकाणी चोरी वगैरे करणार आहेत का. श्रेया सेज मे बी, श्रेया काय म्हणते या ठिकाणी, मे बी कदाचित असेल सुद्धा, बट लेट्स लिसन टू द स्टोरी, परंतु आपण सध्या काय ऐकली पाहिजे, गोष्ट ऐकली पाहिजे. ग्रँडपा लेट्स प्लीज हॅव द क्वेश्चन्स लेटर, तुम्ही काय करा नंतर प्रश्न आला त्या प्रश्नांची उत्तर काय करा तुम्ही सांगा. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी ग्रँडपा आणि इतर जी काही पात्र आहेत त्यांचं या ठिकाणी कॉन्व्हर्सेशन चालू आहे, संभाषण चालू आहे. आजोबा काय करतात या ठिकाणी गोष्ट सांगतात, आजोबा काय करतात या ठिकाणी गोष्ट सांगतात. म्हणजे अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी फक्त पान नंबर 18 आणि पान नंबर 19 पाहिलेला आहे, तेव्हा या ठिकाणी आज आपण थांबतोय. तेव्हा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पान नंबर 18 आणि पान नंबर 19 हे चांगल्या प्रकारे या ठिकाणी घरी वाचायचं आहे, चांगल्या प्रकारे या ठिकाणी घरी वाचायचं आहे. तेव्हा या ठिकाणी थांबतो, धन्यवाद.